राज्य सरकारने नुकतेच घोषित केलेले शिर्डीचे साईबाबा संस्थांचे विश्वस्त मंडळ हे नियमांना धरून स्थापन करण्यात आले असून विश्वस्त मंडळातील बहुतांश व्यक्तींची निवड ही बेकायदेशीर असल्याने या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार असल्याची माहिती सामाजिक तसंच आरटीआय कार्यकर्ते संजय काळे यांनी दिली आहे संजय काळे यांनी म्हणाले शासनाने दोन हजार मध्ये अधिनियम करून विश्वस्त निवडीचे नियम व अटी तयार केल्या होत्या पुढे सन दोन हजार तेरा साली त्यात दुरुस्ती करून नवीन नियम व अटी तयार करण्यात आल्या त्यानुसार या विश्वस्तांची निवड करताना ज्या तरतुदी नियम व अटी आहेत त्याचे पालन झालेले नाही या तरतुदीत विश्वस्त मंडळात एक महिला असणे गरजेचे आहे तर एक मागासवर्गीय वर्गातील सदस्य 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 असणे गरजेचे आहे आठ हे हे हवेत दोन जनरल कोट्यातून हवेत आणि ते शिर्डी अथवा नगर जिल्ह्यातच हवे असताना जनरल कोट्यातील दोन्ही सदस्य हे नगर जिल्ह्याबाहेरील आहेत याबाबत आता संजय काळे यांनी आक्षेप घेतला असून शासनाने शिर्डी साईबाबा विश्वस्त मंडळाची केली संपूर्ण निवडच बेकायदेशीर असल्याचे या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले या संदर्भात बोलताना सामाजिक व आरटीआय कार्यकर्ते संजय काळे अजून काय म्हणाले पाहुयात आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवस्थान आहे हे चालवण्यासाठी राज्य शासनाने सन दोन हजार चारमध्ये मध्ये अधिनियम काढून विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी नियम व अटी घातल्यात त्याचप्रमाणे दोन हजार तेरामध्ये नवीन अधिनियम अधिसूचना काढून नियम विनियम तयार केलेत त्या अनुषंगाने काल सैभव संस्थांची विश्वस्त मंडळ जाहीर झालेत त्या जा विश्वस्त मंडळामध्ये अकरा सदस्य जाहीर झालेत परंतु प्रत्यक्षामध्ये जर बघितलं सैभव संस्थांच्या ॲक्टमध्ये तरतूद अशी आहे एक महिला असावी एक मागासवर्गीय असावा आणि आठ विश्वस्त हे हायली क्वालिफाईड असावे डॉक्टर इंजिनियर वकील सी एम आर्किटेक्ट ग्रामीण भागामध्ये काम करणार व्यक्ती अशा पाच प्रकारच्या व्यक्ती दिलेल्या आहेत त्यांच्या त्यातून आठ लोक घेणे गरजेचे आहे परंतु प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस विश्वस्त मंडळ निवडलं निवडलं गेलं त्यामध्ये मागासवर्गीयांसाठी कुठल्याही प्रकारची जागा ह्या सरकारने ठेवलेली नाही त्यातला कुठलाही सदस्य निवडलेला नाही आठ विश्वस्तांपैकी फक्त पाच विश्वस्त हे तज्ज्ञ म्हणून निवडले त्यात दोन वकील आहे आणि तीन इंजिनियर आहे बाकी फॅकल्टीला कुठल्याही प्रकारचा चान्स त्यांनी दिलेला नाही आणि ॲक्ट व तरतूद आहे की कमीत कमी आठ असावेत असलेच पाहिजे जर आठ नाही तर ही बॉडीच होऊ शकत नाही म्हणून ही बॉडी बेकायदेशीर आहे त्यात नाशिकचे एक आमदार व राहुल कनाल हे दोन सदस्य जे आहे ते जनरल कोट्यातनं घेतले जनरल कोटा केवळ शिर्डी आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी आहे जिल्ह्याबाहेरच्या लोकांसाठी नाही अशा प्रकारे ही बॉडी टोटल बेकायदेशीर आहे आम्ही याला उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करणार आहोत ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज शिर्डी